श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्यातील पौर्णिमा 16 ऑक्टोबरला म्हणजेच बुधवारी रात्री 8:40 सुरू होईल, तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4:56 असणार आहे। त्यानुसार 16 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा ही साजरी केली जाईल। अश्विन पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। यास मांडी पौर्णिमा असेही म्हणतात। ही शरद ऋतूतील अश्विन महिन्यात येते। या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो। ह्या दिवशी करणाऱ्या व्रताला कोजागर व्रत म्हणतात। या दिवशी उपवास करून रात्री लक्ष्मी व ऐरावत रूढ इंद्र यांची पूजा करावी। या पूजेनंतर रात्री चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवायचा असतो। दूध आटून त्यात केशर, पिस्ता, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ वगैरे गोष्टी घालून तसेच साखर घालून नैवेद्य दाखविला जातो। देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावे, तसेच ते आप्तेष्टांसह स्वतःही सेवन करावे। दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि ते दूध मग प्राशन केले जाते। उत्तर रात्रीपर्यंत जागरण केले जाते। अशी आख्यायिका सांगितली आहे की या दिवशी उत्तररात्री साक्षात माता लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते व लक्ष्मी देवी येऊन कोजागृत असे विचारते, म्हणून या दिवसाला कोजागिरी म्हणतात। या दिवशी भक्त जागरण करतात व लक्ष्मी देवीच्या स्वागताकरता घरामध्ये, मंदिरामध्ये तसेच घाटावर दीप प्रज्वलित करतात। कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री देवी महालक्ष्मी आपल्या कर कमलांमध्ये वर आणि अभय घेऊन भाविकतेने आपले व्रत करणाऱ्याला प्रसन्न होते। जो मनुष्य जागून माझी पूजा करत असेल त्याला मी अपार धनधान्य देईल असे ती म्हणते। दरवर्षी करण्यात येणारे हे व्रत लक्ष्मीला संतुष्ट करण्यासाठी केले जाते। त्याने लक्ष्मी प्रसन्न होऊन समृद्धी लाभते, पण मृत्यूनंतर परलोकातही सद्गती मिळते। तसेच कोजागिरी पौर्णिमेला धनाची देवी लक्ष्मीचा जन्मदिवस असतो, म्हणून या दिवशी धनप्राप्तीसाठी घरामध्ये सुखसमृद्धीसाठी अनेक उपायसुद्धा केले जातात। आणि म्हणूनच आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी फक्त इथे एक असा दिवा लावायचा। हा दिवा लावल्यामुळे फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, इडापिडा आहे, नजरबाधा आहे, करणेबाधा, ती तर दूर होणारच आहे, पण आजारपणसुद्धा नावाला उरणार नाही। आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा। कोजागिरी पौर्णिमेची पूजा पद्धत आपण सर्वात पहिला जाणून घेऊया। पाटावर किंवा चौरंगावर आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे। लक्ष्मीचे प्रतीक म्हणून आपल्याला विड्याच्या 2 पानांवर सुपारी ठेवायची आहे। तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेल्या तांब्या आपल्याला ठेवायचा आहे। त्यात आंब्याच्या ढाळीला आपल्याला इंद्राचे प्रतीक म्हणून ठेवायचे, तर चंद्राचे प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल बनवायचा आहे। अशी मांडणी आपल्याला रात्री 12 वाजेपर्यंत करून ठेवायची आहे। रात्री 12 वाजल्यापासून ते रात्री 12:30 वाजेपर्यंत म्हणजे 30 मिनटात आपल्याला दुधाची वाटी ही चंद्राच्या किरणात ठेवायची आहे, जेणेकरून चंद्रदेवता शलाका रूपात अमृताचा प्रसाद देतात। त्यानंतर 12:30 पूजेच्या पाटासमोर दुधाची वाटी ठेवून चारही देवांची हळद, कुंकू, पांढरी फुले, अक्षदा, अष्टगंध वाहून पूजा करावी। त्यानंतर आपण हा प्रसाद जो आहे तो ग्रहण करायचा आहे। हा प्रसाद ग्रहण केल्यामुळे मोठ्यात मोठ्या जुन्या आजारापासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते। तसेच आपल्याला संध्याकाळी आपल्या मुलांचं औक्षणसुद्धा करायचं। मुलांचं औक्षण केल्यामुळे आपल्या घरामध्ये शांतीही कायम टिकून राहते। तसेच आपल्याला आपल्या मुलांकरतासुद्धा काही उपाय हा करायचा आहे, कारण बऱ्याचदा आपली मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही, किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत, मनासारखी नोकरी मिळत नाही, विवाह जुळण्यामध्ये समस्या येते, संतान प्राप्तीमध्ये समस्या येते, की आपली मुलं वारंवार आजारी पडतात, चिडचिड करतात, हट्टी पडतात, पणा करतात, तर ह्या सगळ्या समस्या का उद्भवतात? तर त्यांना लागलेल्या दृष्ट किंवा वाईट नजरेमुळे। आता वाईट नजर ही काही बाहेरच्यांचीच लागते असं नाही, बऱ्याचदा आपलीसुद्धा आपल्या मुलांना नजर ही लागत असते, तर त्याकरतासुद्धा आपल्याला हा एक
एक उपाय जो आहे तो करायचा आहे। तर ह्या उपायाकरता आपल्याला थोडासा भात हा शिजवून घ्यायचा आहे। हा भात शिजवून झाल्यानंतर आपल्याला तो एखाद्या पेपर प्लेटमध्ये किंवा एखाद्या द्रोणामध्ये काढायचा। तर तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन वेगवेगळे भात तुम्हाला काढून घ्यायचे आहेत। एका मुलाकरता वापरलेला भात जो आहे तो आपल्याला दुसऱ्या मुलाकरता वापरता येणार नाही। भात प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आपल्या मुलांचा चेहरा जो आहे तो पूर्व दिशेला करायचा आणि आपल्याला हा भात जो आहे आपल्या मुलांच्यावरनं 7 वेळा उतरवायचा। उतरवताना आपल्याला बोलायचं आल्या गेल्याची, घरची, दारची, कुत्र्या मांजरांची, पशुपक्ष्यांची, शेजारी पाजाऱ्यांची, कोणाची कसल्याही प्रकारची वाईट चांगली नजर लागली असेल ती सगळी निघून जाऊ दे आणि माझ्या मुलांची भरभरून प्रगती होऊ दे। अशा रीतीने आपल्याला बोलायचं आणि मुलांवरनं हा भात जो आहे तो 7 वेळा उतरवायचा आहे। भात उतरवल्यानंतर हा भात तुम्ही तुमच्या घरी वरती टेरस असेल तर टेरसवर ठेवा, बाल्कनीमध्ये ठेवा किंवा तुमच्या अंगणामध्ये किंवा एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवून द्या, जेणेकरून तिथे एखादा पशुपक्षी किंवा कावळा कुत्रा येऊन तो भात खाईल। अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा। हा उपाय करताना आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही। एकदा भात ठेवून आल्यानंतर आपल्याला मागे वळून पाहायचं नाही आहे, सरळ घरी यायचं आहे, स्वच्छ हातपाय धुवायचेत आणि आपली रोजची कामंही करायचेत। अशा रीतीने आपल्याला हा एक उपायसुद्धा आपल्या मुलांकरता आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना लागलेली प्रखरातली प्रखर वाईट नजरसुद्धा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। तर हा उपाय जो आहे तो आपल्याला उद्या म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता। फक्त बहार दुपारी तुम्हाला कोणताही उपाय हा करायचा नाही आहे। पुढचा उपाय आपल्याला लक्ष्मीप्राप्तीकरता किंवा आपल्या घरामध्ये जी कामं आहेत ती अडलेली आहेत, कामामध्ये आपल्याला यश मिळत नसेल की आपल्या घराची प्रगती होत नसेल, आपल्या कुटुंबातल्या कोणत्याही सदस्याची प्रगती होत नसेल, तर त्याकरता आपल्याला करायचं आहे। ह्याकरता आपल्याला कणकेपासून दिवा हा तयार करायचा आहे। कणिक मळताना त्यामध्ये आपल्याला काहीही टाकायचं नाही, फक्त कणिक घट्ट मळायचं आहे, त्यापासून आपल्याला एक चौमुखी दिवा हा तयार करायचा आहे। आता ह्या चौमुखी दिव्यामध्ये आपल्याला 4 लांब वाती टाकायची आहेत, तसेच ह्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल हे टाकायचं आहे। आता काही कारणासो तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तिळाचं तेल टाकलं तरीही चालणार आहे। आणि असा हा दिवा घेऊन जायचा आहे आपल्याला आपल्या जवळ असणाऱ्या बजरंगबली मंदिरामध्ये। आता बजरंगबलीच्या मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला तिथेच मंदिरामध्ये बसूनच आपल्याला हनुमान चालीसाचं पठण हे करायचं आहे। तसेच जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम या प्रभावी मंत्राचा सुद्धा आपल्याला 108 वेळा जप हा करायचा आहे। त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे बजरंगबलीना आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे, दारिद्र्य, संकट आहे, दोष आहेत ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची। हा उपाय केल्यामुळे आपल्याला मोठ्यात मोठ्या कर्जापासून मुक्तता तर मिळतेच मिळते, पण आपल्याला नोकरी आणि व्यवसायामध्ये सुद्धा भरभरून यश हे प्राप्त होत असतं। म्हणूनच आवर्जून प्रत्येकाने असा हा एक दिवासुद्धा आवर्जून बजरंगबलीच्या मंदिरामध्ये जाऊन लावायचा आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।